आज आपण जाणून घेऊया जेस्टेशनल डायबिटीस मलेरियास, त्यालाच आपण जी डी एम म्हणतो. जी डी एम हे आजार असा आहे की जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये नवीन प्रकारे शुगर आपल्याला डिटेक्ट होते पेशंटमध्ये, ज्यांना पहिल्यांदा कधीही काही शुगर वगैरे नसते, अशा पेशंटला आपण जी डी एम म्हणतो. पर्टिक्युलरली हे ज्या पेशंटच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये डायबिटीज असते, ज्यांना खूप जास्त वेट गेन होतो अशामध्ये सापडते. आणि ह्या जी डी एममुळे त्याच्या पोटामध्ये मुलगा किंवा मुलगी जे बाळ असेल त्यांना त्याच्यावरती दुष्परिणाम होतो, त्याचं वजन वाढतं, पोटातलं पाणी वाढतं आणि पुढे चालून ब्लड प्रेशर पण वाढू शकते आणि पुढे चालून नॉर्मल डिलिव्हरी होण्याचं प्रमाण पण कमी होतं, सिझर होतात आणि जन्मल्यानंतर बाळाची शुगर पण कमी होऊ शकतात.